नमस्कार, मी आरती बापट, गृहिणी आहे. मी आणि आता तुम्हाला पाकातल्या पुऱ्या कशा करायच्या हे दाखवणार आहे. त्यासाठी साहित्य लागतं 2 वाट्या मैदा आणि 1 वाटी बारीक रवा. तो आजच्या दिवशी आपल्याला भिजवायचा आहे. भिजवताना त्याच्यात 3 वाटी हे साहित्य झाल्यानंतर अर्ध वाटी कडकडीत तूप करायचं आहे आणि त्याच्यात घालायचं आहे आणि आंबट ताकात भिजवायचं आहे. भिजवल्यावर हा असा गोळा होतो, तो रात्री झाकून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पुऱ्या करायला घ्यायच्या. आता पुऱ्या करायच्या आधी तेल तापट ठेवायचं एकीकडे आणि एकीकडे आपण पाक करायचं आहे. पाक करताना 2 भांडी साखर आणि 1 भांडं पाणी घेतलंय. साखर विरघळेपर्यंत आपण ठेवणार आहोत. 1 तारी पाक करायचा आहे. साखर विरघळल्यावर आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता पुऱ्या करायला घेऊया. पुरीला पीठ बिलकुल लावायचं नाहीये, नाहीतर ते पीठ तेलात उतरतं आणि पीठ जळतं. दोन चार पुऱ्या लाटून घेऊया म्हणजे पटापट आपल्याला तळायला बरं पडेल. तेल तापलं, वाफ आली की थोडासा गॅस मिडियम करायचा. आणि अशी तळलेली पुरी थोडीशी लालसर किंवा गुलाबी काढायची, कारण पाकात घातली की ती परत पांढरी होते. तेल सगळं निथळून घ्यायचं आणि अशी लगेच पाकात घालायची. पाक जरा त्या पुरीवर असा घालायचा. आणि पाकातनं लगेच काढायची. पाकातनं काढलेली पुरी अशी थोडीशी निथळ ठेवायची म्हणजे त्यात पाक राहत. पाक जरा त्या पुरीवर असा घालायचा. आणि पाकातनं लगेच काढायची. पाकातनं काढलेली पुरी अशी थोडीशी निथळ ठेवायची म्हणजे त्यात पाक राहत नाही. दुसरी पुरी घालायची. ते थोडी लाल करूया आपण, ही म्हणजे दिसायला छान दिसते आणि खरपूस पण लागते. तेल असं सगळं निथळवलं की म्हणजे मग पाकात तेल उतरत नाही आणि अशी पाकात घालायची. हा पाक त्याच्यावर घालायचा. लगेच पाकात ना काढायची की अशी निथळ ठेवूया आणि जो खालती पाक आलेला असतो तो परत आपल्याला पाकात घालता येतो. हे बघा, तेल तापलं की थोडासा गॅस बारीक करायचा. अशा तऱ्हेने आपली पाकातली पुरी एकूण मिळून जर सगळं बघितलं तर आपली एक अर्ध्या तासाच्या आत ही पुरी
तयार होते. म्हणजे भिजवायला जो काही वेळ लागला तो 5-10 मिनिटं आणि तळून आणि पाकात घालायला. एकूण मिळून 1/2 तासात ही आपली पाकातली पुरी तयार होते. दाखवते हा मी तुम्हाला आता कशी झाली ती. आपली पाकातली पोळी खूपच सुंदर आणि खुशखुशीत लागते. धन्यवाद.